व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्ही सबस्क्राइब केलं नसेल तर आता बुलढाणा जिल्ह्यातील एकूण एक हजार तीनशे चार कर्मचाऱ्यांपैकी एक हजार दोनशे पंच्याहत्तर कर्मचारी संपावर गेले जिल्ह्यामध्ये एकूण एकशे अकरा सबस्टेशन आहेत त्यापैकी नव्वद सबस्टेशन बंद करण्यात आलेले आहेत दरम्यान एकशे चाळीस ऑपरेटर पैकी एकशे तीस ऑपरेटर संपावर गेले असल्यानं जिल्ह्यातील वीज पुरवठा विस्कळीत झालाय त्यामुळे सर्व वीज ग्राहकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होताना पाहायला मिळतोय महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ खाजगीकरण होऊ नये यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संपावर गेले आहेत आजपासून तीन दिवस हा का, कायम कायमस्वरूपी राहणार आहे आपण पाहू शकतो की वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आपण आलेलो एकही कर्मचारी अद्यापर्यंत दिसत नाही सर्व कर्मचारी हे संपावर गेलेले आहे बुलढाणा जिल्ह्यातील ते एकूण तेराशे चार कर्मचाऱ्यांपैकी बाराशे पंच्याहत्तर कर्मचारी म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के वीज पुरवठा म्हणजे कर्मचारी हे गे गेलेले असल्यामुळे संपावर एक त्यामुळे वीज पुरवठा जिल्ह्यातील खंडित राहणे शक्यता आहे एकूण जिल्ह्यामध्ये एकशे अकरा सबसेशन आहेत आणि त्यापैकी एकूण अठ्ठ्याण्णव टक्के सबस्टेशन हे बंद करण्यात आलेले आहे आणि यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे आता ग्राहकांची मोठी पंचायत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि हा विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत तेव्हा सुरू होईल याकडे पूर्ण ग्राहकांचे लक्ष लागले आहे संजय जाधव साम टी बुलढाणा